नमस्कार, मी दीपक गायकवाड, प्रभारी चीफ फायर ऑफिसर कोल्हापूर अग्निशमन दल कोल्हापूर। चालू वर्षी आपत्तीकालीन दृष्टिकोनातून कोल्हापूर महानगरपालिका यांच्या मार्फत जर समजा पावसाच्या दृष्टिकोनातून पूर परिस्थिती निर्माण झाली किंवा पूर परिस्थितीमध्ये काय धोके निर्माण झालेत अशा वेळी अग्निशमन दलाच्या दृष्टिकोनातून आम्ही कोल्हापूरमध्ये दोन कंट्रोल रूम निर्माण केलेले आहेत। एक कंट्रोल रूम तारानी फायर स्टेशन या ठिकाणी, त्याचा नंबर आहे 101। त्याचबरोबर दुसरे कंट्रोल रूम आहे कोल्हापूर महानगरपालिका मुख्य इमारतीमध्ये, त्याचा नंबर आहे 108। या दोन कंट्रोल रूमच्या माध्यमातून नागरिकांना सदासजी फोन करून तात्काळ सुविधा मिळावी या दृष्टिकोनाने दोन कंट्रोल रूमची निर्मिती केलेली आहे। त्याचबरोबर आपत्तीकालीनमध्ये नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी आपल्याकडे 3 पथके निर्माण केलेले आहेत। ही 3 पथके 24 तास कार्यरत असतात। समजा पुरामध्ये समजा मनुष्य वाहून गेलेला असेल किंवा घरामध्ये पाणी शिरलेलं असेल अशावेळी लोक भीतीपोटी बाहेर पडत नाहीत आणि त्यांना मदत करावी लागते। उदाहरण सांगायचं म्हणले, पुराचं कुठं पाणी येतं आहे तर पंचगंगा तालीमच्या या ठिकाणी पुराचं पाणी येत असतं। त्याचबरोबर सीता कॉलनी पंचायत समितीच्या पाठीमागं सीता कॉलनी आहे, त्या ठिकाणी एक पाणी येत असतं। आणि ओढ्याच्या शेजारी एक सुतारवाडा म्हणून आहे, त्या ठिकाणी गरीब लोक राहतात, तिथंही पाणी येत असतं। त्याचबरोबर शाहूपुरी 6वी 7वी गल्ली 8वी गल्ली या ठिकाणी पाणी येत असतं। यादवनगरमध्ये गोमती नाला आहे, त्याच्या शेजारी राहणारे लोक त्या ठिकाणी पाणी येत असतं। रामननगरच्या शेजारी ओढ्यामध्ये जवळपास जी घरं आहेत त्या ठिकाणी पाणी येत असतं। अशा पद्धतीने ज्या ज्या ठिकाणी पाणी येत असतं आणि त्याच्यापेक्षाही जास्त पद्धतीचं म्हटल्यानंतर बसनबारच्या समोर असणारे दीप्ती कॉम्प्लेक्स, त्याचबरोबर न्यू पॉलिसच्या ठिकाणी असणारे पिनाक्स किंवा जादोमाळा, असे ज्या ठिकाणी ज्या काय काय आहेत त्या ठिकाणी पाणी येत असतं आणि त्या ठिकाणी मोठ्या बिल्डिंग्स आहेत, त्यामध्ये बरेच लोक राहत असतात। मला वाटते 2005 महापूर आला होता आणि अशा ठिकाणी लोक काढण्याचे बरेच प्रयत्न केले आहेत। आणि त्या ठिकाणी आम्ही घोडीच्या माध्यमातून नावेच्या माध्यमातून पण त्यांना बाहेर काढलेलं आहे। त्या अनुषंगानं ह्यावेळीसुद्धा पूर येणार असे अनुमान धरून आम्ही त्या पद्धतीने तयारी केलेली आहे। सध्या आमच्याकडे एक बोट होती, त्यानंतर आमच्याकडे आता जिल्हाधिकारी कार्यालयाने 3 बोटी अधिक दिलेल्या आहेत। असे आमच्याकडे एकूण आता 4 बोटी झालेल्या आहेत। त्यामध्ये त्या 4 बोटीच्या नियोजनातून आम्ही आमच्यातल्या कर्मचाऱ्यांना सगळ्यांना बोटी चालवण्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे। बोट चालवायचं कसं, आम्ही परवा दिवशी पुरामध्ये बोट चालवायसुद्धा आम्ही प्रात्यक्षिक घेतलेलं आहे। त्याचबरोबर समजा मोठी झाड पडलेले आहेत, झाडाखाली लोक अडकलेले आहेत, तर आमच्याकडे कटर ज्या साह्याने त्यांना तात्काळ बाजूला करलं जातं आहे। त्याचबरोबर बाकीचं आणि काय जर असेल, समजा प्राणी कुठं अडकलेलं असेल, पक्षी अडकलेलं असेल, तेही काम आम्ही ते करत असतो। फक्त मनुष्यच नाही तर 2005 सुद्धा आम्ही कुत्री शेळी असे जे प्राणी आहेत त्यांनासुद्धा त्या पाण्यातून बाहेर काढलेलं आहे। नुसतं मनुष्यच असं नाही, जे प्राणी जे असेल त्यांचंही जीव वाचवण्याचं काम हे आमचं आहे। आता सध्या ह्या पूर परिस्थितीमध्ये सुतारवाड्यामध्ये जे त्या 4 घरं होती त्यांना आता स्थलांतर करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर शिरोलीमध्ये जे नवीन बाहेरचे लोक येऊन राहिलेले आहेत त्यांना स्थलांतर करून ते जुना जो टोल नाका आहे त्या ठिकाणी त्यांचं स्थलांतर करण्यात आलं होतं। या पाण्याच्या पूरपरिस्थितीत बाहेर काढताना जे नागरिकांना सुविधा पाहिजेत त्या दृष्टिकोनातून सुद्धा महानगरपालिकेमार्फत त्यांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे। आणि त्याचबरोबर समजा ही बाहेर काढल्यानंतर त्यांना जेवणाखाण्याची जी काय जो व्यवस्था करायची असेल त्या अनुषंगानंसुद्धा आम्ही इतर जे कार्य करत आहेत त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करून ते करण्याचा प्रयत्न करत आहे। असे आमचे हे नियोजन कार्यरत 24 तास असते। हे 3 पथकं सोडून आमची जी फायर स्टेशन 6 आहेत ती सुद्धा कार्यरत आहेत। त्याचबरोबर आमचे कर्मचारी त्यांना आता आम्ही रजा किंवा सुट्टी अशी काही देत नाही आणि तेही त्या कामावर हजर राहतात आणि या कामामध्ये काम करत असतात। सध्या जे आपण ऑनलाईनवर जे न्यूजपेपर सुरू केलेला आहे तो अतिशय उपक्रम चांगले आहे, कारण न्यूजपेपरचा वापर करून ते वाचन करण्या त्याच्याशी ऑनलाईनवर जर वाचन केलं तर जे आपण पेपर निर्मिती करतो ते त्याचा पर्यावरणापासून ऱ्हास होऊन आपण त्याच्यापासून दूरदृष्टीने आपण चांगली उपक्रम राबवून आपला पर्यावरण म्हणजे स्वच्छता राहील दृष्टिकोनातून राहील आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्याच ह्यांनी न्यूजपेपर ऑनलाईनवर वाचावा अशी माझी एक इच्छा आहे।